नमस्कार मंडळी, सुप्रजा परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. दरवर्षीप्रमाणे नवदुर्गा म्हणजे नऊ स्त्रियांची मुलाखत घेऊन आम्ही सुप्रजातर्फे तुमच्यासाठी येत आहोत. पण सुप्रजा म्हणजे काय ह्याची एक थोडक्यात ओळख. बाईला नवीन चाहूल, गर्भारपणाची नवीन चाहूल लागल्यापासून सुप्रजाची सुरुवात होते. असे आमचे पाच ग्रुप आहेत. पहिल्या ग्रुपचं नाव आहे चाहूल नवी. चाहूल लागल्यानंतर नवीन बाळ जन्माला आलं आणि नाते नवे म्हणजे बाळाचं आणि आईचं नवीन नातं, म्हणून नवीन जन्मलेल्या बाळापासून ते 3 वर्षाचं होईपर्यंतचा जो गट आहे त्याचं नाव आहे नाते नवे. त्याच्यानंतर आहे बहर नवा, वय 3 ते 7. ह्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी मुलं शिकत असतात आणि बहरत असतात म्हणून बहर नवा. नंतर त्यांचं मोठं विश्व होतं म्हणून 7 ते 12 या वयोगटासाठी विश्व नवे. आणि पुढे 12 ते 20 ह्या वयोगटासाठी क्षितिज नवे. त्यांचे प्रॉब्लेम वेगळे असतात, त्यांचं विश्व वेगळं असतं, म्हणून त्यांच्यासाठी एक खास वेगळा गट क्षितिज नवे. असे हे सगळे 5 ग्रुप आहेत आणि त्याच्यामध्ये शब्दमाला, कथामाला, गीतमाला, आरोग्यमाला अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही राबवत असतो. आठवड्यातनं 3 दिवस तरी मुलांच्यासाठी छान छान गोष्टी असतात. आठवड्यातनं 1 दिवस मुलांचं शब्दभंडार विकसित व्हावं याच्यासाठी शब्दमाला असते. दर रविवारी आमची लाईव्ह स्टोरी असते बरं का, अगदी फेसबुक पासून यूट्यूब पर्यंत आमची लाईव्ह स्टोरी सगळी मुलं खूप आस्वाद घेतात, आनंद घेतात. असं आता चालता चालता हळूहळू सुप्रजाला आता 1 वर्ष पूर्ण झालंय आणि या 1 वर्षात आम्हाला तुमच्या सगळ्यांची खूप चांगली साथ मिळालेली आहे. ही साथ अशीच चालू राहावी ह्याच्यासाठी आता आपण नवदुर्गा या उपक्रमामध्ये आम्ही काय घेऊन आलोय, तर वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात असलेल्या स्त्रिया आपलं क्षेत्र कसं संवर्धित करतात, आपलं व्यक्तिमत्व कसं विकसित करतात ह्याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे. त्याच्याबरोबरच सुप्रजामधल्या सगळ्या आयानो वडिलांनो एक लक्षात घ्यावं की ही सगळी वाटचाल खूप कठीण असते, बिकट असते, पण त्याच्यावर चालल्यानंतर जो आनंद मिळतो तो आपण आज आपल्या ज्या सगळ्या ह्या नवदुर्गा आहेत त्यांच्याबरोबर आपण पण लुटणार आहोत. त्यांचा विकास कसा झाला, त्यांनी जीवन त्या कशा जगल्या त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आजच्या ज्या आपल्या गेस्ट आहेत त्या आकाशवाणीवरती अनेक वर्ष प्रोड्युसर होत्या, कांचन प्रकाश संगीत. नमस्कार कांचनजी. नमस्कार. नमस्कार नियती जी म्हणू, नियती ताई म्हणू, डॉक्टर नियती ताईच म्हणा मला, खर तुम्ही नियतीच म्हणा. मी तुम्हाला अनेक वर्षापासून तुमची कारकीर्द बघते, कधी तुमच्याशी तुमच्या बरोबर कार्यक्रम केले, कधी लांबनं कार्यक्रम केले, आणि आता जशी तुम्ही इव्हन आता नाही आकाशवाणीमध्ये तरी पण आपली जशी आता ओळख वाढत चाललेली आहे तसं माझ्या लक्षात आलं की तुम्ही एक झाकलं माणिक आहात. दरवेळी कुठला तरी नवीन पैलू समोर येतो, त्यामुळे मी आज तुमच्याबद्दल बोलणारच नाहीये. तुम्ही तुमची ओळख आमच्या सुप्रजा परिवाराला करून द्या. नेतीजी, तुम्ही म्हणालात की एक नवीन पैलू, दरवेळेला एक नवीन पैलू समोर येतो आहे, तर तो कोणता असं जर तुम्ही मला 1-2 गोष्टी सांगितल्यात तर माझ्या विचाराला एकदम मस्त चालना मिळेल. बरं, एक म्हणजे संगीत तर मला माहितीच आहे तुमच्या जसं नावात आहे, गळ्यात आहे, नेहमीच मला वाटतं तुम्ही बोलताना इतकं गोड तुमचा आवाज, म्हणजे अक्षरशः मधाळ असा आवाज असतो, त्यामुळे संगीत तर आहेच, पण कविता, इतक्या सुंदर कविता ज्या तुम्ही मला रोज पाठवत असता आणि अनेक वेळा त्याच्यातल्या अशा सुंदर रागदारी बंदिशी होतील, इतक्या छान आणि विविध कविता तुम्ही पाठवता, म्हणजे असं नाही की एकाच छंदातल्या किंवा एकाच ह्याच्यातल्या, कधी मुक्त छंदातल्या असतात, विषयावरतही नसतात. हा, विषय पण अगदी अगदी. तर त्यामुळे आम्हाला पहिल्यांदा तुम्ही म्हणजे तुमची सगळी वाटचाल कशी सुरुवात झाली
इथपासूनच तुम्ही सांगा की तुमची एकंदर पर्सनॅलिटी कशी बनली, असं तुम्ही ते बिल्डअप करत जा. नियती जी, मी आता समोर आपल्या इथे बसले आहे कॅमेऱ्याच्या, पण खिडकीतून मला समोर दिसतोय तो विशाल असा पसरलेला डोंगर आहे, त्याच्यावर हिरवी झाडी आहे आणि थोडस मळभ आहे. अशा सगळ्या वातावरणामध्ये तुमच्या प्रश्नांनी मला अगदी खूप जुन्या जुन्या आठवणी ताज्या व्हायला लागल्या. मी किती सांगू आणि काय नको सांगू, आणि असं अशी स्थिती खर तर झाली आहे. पण मी सुरुवात करते, तुम्ही रेडिओची माझी कारकीर्द असं जर आपण म्हटलं तर तिथून सुरुवात करते. पहिल्यांदा जेव्हा मला रेडिओमध्ये जाण्याची वेळ आली किंवा मला जावंसं वाटलं, ते म्हणजे लहानपणापासून शाळेमध्ये गाण्याची कॉम्पिटिशन, वक्तृत्व स्पर्धा असेल, नाटक असेल, ह्या सगळ्यामध्ये भाग घेणं, लोकनृत्य वगैरे. पण प्रत्यक्षामध्ये स्टेजवर नाटक करणं किंवा हे, याला आमच्या घरातून परवानगी नव्हती. म्हणजे शाळेतलं नाटक ठीक आहे, असं असताना मग एक पर्याय असा निघाला की रेडिओच्या नाटकामध्ये तू काम कर. मग रेडिओमध्ये मी गेले तिथे आणि त्यांना म्हटलं की मला रेडिओच्या नाटकात भाग घ्यायचा आहे, मी अशी अशी असं अमक अमक. त्यांना चांगलं आहे ते, पण तुम्हाला ऑडिशन द्यावी लागेल आणि ऑडिशन दिल्याशिवाय आणि तुम्ही त्या ऑडिशन मध्ये पास झाल्याशिवाय काही तुम्हाला आम्ही घेणार नाही. मग लगेच फॉर्म बिन भरला आणि ऑडिशन टेस्ट साठी मी स्टुडिओ मध्ये गेले. म्हणजे ते तुम्हाला सांगू का, मला आजही हसू येतं खूप की त्यानंतर मी किती कार्यक्रम केले, किती नाटकं केली, काय काय नाही केलं. रेडिओचे जेवढे म्हणून फॉर्मॅट्स आहेत ते सगळे मी हाताळले, पण तो पहिला जो माझा पदार्पण किंवा पाऊल ठेवलं होतं तो स्टुडिओ, असा थंडगार एकाकी स्टुडिओ, कोणी नाही त्या स्टुडिओमध्ये, मायक्रोफोन आहे आणि मी आपलं मायक्रोफोन समोर जाऊन उभी राहिले आणि आवाज आला असा एकदम भारदस्त, आपला रोल नंबर. आपला रोल नंबर तर मला रोल नंबर माहित होता, पण बोलू कोणाशी, कोणीच तर नाहीये, आवाज कुठून येतो. म्हणून तो जो तिथे स्पीकर होता त्याच्यापाशी गेले आणि त्या स्पीकरच्या बाजूला पडद्यातनं एक ग्रस्त बाहेर आले. त्यांनी तुम्ही अगदीच घाबरून गेले. अरे म्हटलं हे, ते म्हणले या आपण, तुम्ही कोणतं नाटक निवडलंय ऑडिशन साठी. मी कुठलं तरी विनोदी हे होतं, एक रडायचं होतं ते होतं असं घेतलं. पण ते विनोदी म्हणताना त्यांनी सुरुवात केली ना हो की मग काय कसं खू, बघ तो आला होता ना त्यावेळेच, तुला आठवतं का ते. आता मला आठवतं का, म्हणजे मला काही आठवेनासच झालेलं होतं आणि मी काय बोलणार आणि काय नाही, म्हणजे रडायचीच वेळ, तर मला काही बोलताच येईना. टोटली ब्लँक झालेली होते मी. माझी ऑडिशन संपली आणि मी बाहेर आली आणि त्यांना म्हणलं मी तर बोललेच नाही. ते म्हणले मग बोलायचं होतं ना. बर म्हणा. मग मी पुन्हा 4 महिन्यांनी ऑडिशनला गेले, पुन्हा तोच आवाज होता. त्याही वेळेला माझी तयारी नव्हती किंवा होती अशी काही स्थिती नव्हती, पण मला माहिती झाली होती. मायक्रोफोन समोर जाऊन उभे राहिले आणि त्यांनी विचारलं, मी त्यांना म्हणलं मी तुम्हाला एक नकल करून दाखवू का. आणि मग नकल करून दाखवली की दोन मित्र असतात, थापाडे असतात, एक म्हणतो मी रानात जातो आणि मी असा इकडनं वाघ आला तिकडनं वाघ आला असं काय काय तो आपलं सगळं सांगतो. दुसरा मित्र येतो आणि तो म्हणतो की हो का बरं बरं, अरे माझ्या समोर ना असा वाघ आला आणि त्याच्या तोंडात हात घातला ना अशी त्याची शक्कू तोंडातून बाहेर काढली, वाघ अशी शिकार मी केली, अशा सारखी काहीतरी ती नक्कल होती. आणि ती केली, ती केल्यानंतर ते सगळेच बाहेर आले माझ्या मागून आणि ते म्हणे तुमचं सिलेक्शन झालं ना, तुम्हाला काय काही हेच नाही. म्हणजे तिथून माझी सुरुवात झाली. त्यानंतरही सुद्धा खूप दिवस मध्ये गेले. मग SP कॉलेजमध्ये मी होते, तिथे प्रभुदास भूपटकर नावाचे आमचे प्राध्यापक होते. तर वर्गामध्ये ट्युटोरियल्सचे मार्क्स ते विचारत होते, कोणी सांगत होतं 6, कोणी 7, कोणी 4, कोणी 5. तर मी म्हटलं की 5, मला 5च मार्क मिळाले होते. तर त्यांनी आपल्या असं बघितलं, ये 5 का इतना सही उच्चारण किसने किया, 5 हिंदी मध्ये. या सगळ्या मराठी मुली ते हिंदी साइड, तर ते 5 म्हणले. तर मी उभी राहिले आणि म्हणलं सर लेकिन 5 ही मिले हैं, कुछ होता नहीं, अच्छा है अच्छा है, बैठ जाओ बैठ जाओ. त्यांनी मला लगेच वर्गात क्लास संपल्यानंतर बाहेर बोलवलं आणि म्हणाले की तुम्ही असं असं करा, तिथे ज्योत्स्नाबाई देवधर आहेत रेडिओमध्ये, त्यांना जाऊन भेटा आणि माझं नाव सांगा. त्याप्रमाणे मी गेले आणि मग ज्योत्स्नाबाईंच्या बरोबर काम करायला सुरुवात.
मग हळूहळू पुणे रेडिओच्या विविध भारतीला काम करू लागले. मग कॅज्युअली मग ते आपली माणसं, आपली माती, आपली माणसं, त्याच्यामध्ये ग्रामीण बोलायचं असायचं, ते मुलांच्यासाठीचे कार्यक्रम, म्हणजे यूथ म्हणा, हिंदी कार्यक्रम, हिंदी पाठ, ह्या सगळ्यांमधून कार्यक्रम करायला सुरुवात केली. आणि हळूहळू मग नंतर स्टेशन डायरेक्टर होते तिथे, आर एस भोळे म्हणून, आता नाहीत ते, त्यांनी मला बोलवलं आणि म्हणाले की असा इंटरव्ह्यू आहे अनाउन्सरचा आणि तुम्ही इंटरव्ह्यू ला या, हा फॉर्म घ्या, हा भरा. तो भरला, सिलेक्शन झालं, सांगली रेडिओला मी जॉईन झाले अनाउन्सर म्हणून. अरे वा, अनाउन्सर म्हणून जॉईन झाल्यानंतर त्यावेळेला माझं एम एचं फर्स्ट इयर होतं. आणि आता तिथे काय करमत नव्हतं, पहिल्यांदाच घरातून इतकं बाहेर पडलेली होते. मी त्यांना फोन केला, मला ताबडतोब ट्रान्सफर करा पुण्याला, नाहीतर मी काय राहत नाही इथे. ज्यांच्याकडे मी राहिले होते त्या मला म्हणायच्या की अगं सांगली माझी चांगली, सांगली माझी चांगली, असं तू नेहमी म्हणत जा, म्हणजे मग तुला खूप बरं वाटेल आणि तुझे दिवस चांगले जातील. पण काय चांगले गेले नाहीत. आणि मग मी तिथे लगेच राजीनामा लिहून पोस्ट करून टाकला आणि त्याचं उत्तर यायच्या आत मी तिथून 1 महिन्याने निघून पण आले. अच्छा. पुन्हा त्यांची माझी जेव्हा भेट झाली तेव्हा ते म्हणले ना ही हल्लीची तरुण मुलं म्हणजे की नाही बिलकुल. पण पुन्हा त्याने मला इंटरव्ह्यू द्यायला लावला, त्यावेळेला सिलेक्शन पुन्हा माझं झालं आणि मी औरंगाबादला अनाउन्सर म्हणून जॉईन झाले. नंतर मी युपीएससीला अपियर झाले प्रोग्राम एक्झिक्युटिव्हची पोस्ट साठी, तर ते मी एकूण 4 इंटरव्ह्यू दिले. तिथे सुद्धा फार दिग्गज माणसं इंटरव्ह्यू घ्यायला होती, त्यांची नावं डॉक्टर लक्ष्मी नारायण लाल होते नाटककार, आणि म्हणजे मलिक होते, असे बरेच जण होते ज्यांची नावं आजच्या लोकांना माहीत नसतील. पण 4 इंटरव्ह्यू मी दिले एकूण. आणि एका इंटरव्ह्यू मध्ये तो म्हणजे ते कसं असतं की हिंदी नाटक, मराठी, महिला आणि मुलांचे कार्यक्रम, असे वेगवेगळे कॅटेगरीज मध्ये ते होते. तर डॉक्टर लक्ष्मीनारायण लाल यांनी मला विचारलं की आप में इतना कॉन्फिडन्स कहां से है. तर मला एकदम दडपण आलं की असं काय, म्हणजे आता युपीएससीचा इंटरव्ह्यू म्हणजे तुम्हाला माहितीये एवढे 5 जण बसलेत समोर, आपण एकटेच बावळट सारखे, बावळट नव्हते मी पण असं वाटतच ना आपल्याला, वाटतं आपण त्यांच्या दिग्गजांच्या समोर आपण छोटेच असतो. तर आप में इतना कॉन्फिडन्स है वो कहां से है. एक क्षणभर मी जरा घाबरले, म्हटलं मेरी माँ, मेरी माँ ने मुझे जो सिखाया और जो दिखाया और जो समझाया है उसी से मुझे लगता है मैं तैयार हूँ. बचपन से उन्होंने मुझे बहुत सारी चीजें सिखाई. वाह 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 वगैरे सगळं झालं, सगळं झालं. इंटरव्ह्यू बराच लांबला, तो मी सांगत बसले तर फार आपला वेळ जाईल. पण माझा शेवटचा इंटरव्ह्यू होता आणि मी बाहेर पडले, बाहेर पडले आणि प्रकाशजी बाहेर बसले होते, त्यांच्याकडे येऊन मी सांगत होते की असं झालं तसं झालं. तेवढ्यात मागून एक जण आले आणि उभे राहिले. बहुत अच्छा बोले हैं, इन्होंने बहुत अच्छा इंटरव्ह्यू दिला. मागे वळून बघितलं तर ते डॉक्टर लक्ष्मीनारायण लाल होते. आणि हा तर मग त्याने शाबासकीची अशी पाठीवर थाप मारली, ये बहुत अच्छा बोला है म्हणून. सिलेक्शन माझं झालं, पण ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बहुत अच्छा बोला है त्याच्यामध्ये नाही झालं. आणि त्याचं कारण असं, त्याचं कारण असं झालं, म्हणजे 4 इंटरव्ह्यू दिले त्याचे 3 मध्ये माझं सिलेक्शन झालं. आणि याच्यात झालं नाही तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की आपको हिंदी की कौन सी बोली आती है. मला हिंदी येते पुष्कळ आहे ना, आणखीन बोली कुठली, म्हणजे भोजपुरी वगैरे असं काय काय. तर मी म्हटलं की वो हैदराबादी, कारण औरंगाबादच्या जवळ हैदराबादचा तो सगळा एरिया त्यावेळेचा निजाम मधला, हा क्या करता, क्या पडिंगा, क्या बोलेंगा, असं सगळं ते येतं म्हणलं. तसं ते बारीक माझ्याकडे बघितलं, त्यांनी म्हणले ये बोली है क्या हिंदी की. नाही नाही बोली नाही है. अशा या काही काही छोट्या छोट्या गोष्टी. पण मग त्यानंतर मी मुंबई रेडिओला जॉईन झाले, अनेक मालिका केल्या, मानवी उत्क्रांती, कळत न कळत, जीवन सौरभ, म्हणजे त्याच्यातले सुद्धा जर विषय आणि त्याची हाताळणी सांगायला गेलं तर खूप खूप काही आहे. खूप काय काय, कारण आता जेव्हा आपण, आता आम्ही जेव्हा रेडिओ एफ एम वगैरे ऐकते मी, आणि माझा आकाशवाणीशी तुमच्या बरोबर पण खूप संबंध असल्यामुळे आता तुम्ही हे जे इंटरव्ह्यू मध्ये वगैरे सांगता, म्हणजे किती पर्टिक्युलर असायचे नाही का,
पूर्वीचे हो लोक की तुमचं उच्चारण, तुमचं नॉलेज, बिल्कुल म्हणजे तुम्ही बिल्कुल फक्त स्क्रिप्ट वाचता असं नाही, त्याच्या पलीकडे सुद्धा तुम्हाला किती गोष्टी यायला लागतात, तुमचं व्यक्तिमत्व त्याच्यात काय ऍड करतं, हो आणि तुमचा तर विकास म्हणजे आपला, आपण हे सगळं करता करता स्वतःचा विकास होतोच, व्यक्तिमत्व विकास, पण आपण प्रेक्षकांना खूप काय काय एक्स्ट्रा देऊन जातो असं मला वाटतं, जर अशा पद्धतीने चूज केली लोक तर, नाही का? अगदी निश्चितपणे. आणि मी तुम्हाला सांगतो, एवढ्या वर्षांच्या सगळ्या या कार्यक्रम करण्याच्या आणि माध्यमामध्ये असताना लोकांशी बोलताना, त्यांना वागवताना, सोबत त्यांच्या बोलताना, त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचं, त्यांच्याशी डील करायचं, जे जे काही केलं त्याच्यामध्ये माझ्या एक गोष्ट फार लक्षात आली की कुठलाच माणूस असा नसतो की त्याच्याजवळ काही नाहीये. काही ना काहीतरी असतं, पण ते तुम्हाला टिपता यावं लागतं. आणि पुष्कळ महत्वाची अशी, म्हणजे मी असं म्हणेन की चांगली चांगली माणसं ही स्वतःला सांगू शकत नाहीत, व्यक्त करू शकत नाहीत, किंवा त्यांच्या समोर त्यांना पाहिल्यानंतर असं वाटतं हे काय आहे, बा ठीक आहे, जाते तिकडेच. तर असं नसतं, प्रत्येकाजवळ काहीतरी असतं, पण ते शोधून काढण्यासाठी तुमच्याजवळ पेशन्स असावा लागतो, तुम्हाला त्याच्यामध्ये रुची असावी लागते. तर मग खूप 100 गोष्टी पिसल्यानंतर त्याच्यामधनं ज्या 2च गोष्टी तुमच्या हातात येतात त्या अत्युत्कृष्ट असतात, असा माझा अनुभव आहे. बहुमोल असतात एकदम. अतिशय, अगदी अगदी. म्हणजे कोळी लोकांच्या मध्ये जाऊन मी इथं खारदांड्याला रेकॉर्डिंग केलं होतं, तर खारदांड्याला हे नारळी पौर्णिमेच हे होतं, आणि त्या वेळेला त्यांचं तो श्रावणामध्ये बिलकुल ते मच्छी वगैरे काही खात नाहीत ना, ते हे असते. माझ्या बरोबर जे गृहस्थ आले होते त्यांनी आग्रह धरला की नाही मला मच्छीच पाहिजे, आणि मी तुमच्याकडे तसंच जेवण्यासाठी म्हणून मी आज आहे कारण आलेलो आहे. तर मग त्यांच्यापैकी कोणीतरी नाराजीने ते सगळं केलं केलं, पण तो संपूर्ण कार्यक्रम जो इथपर्यंत चांगला चालला होता त्यांचा रिस्पॉन्स आणि हे सगळं, ते त्यानंतर एकदम बिघडून गेलं. पण हे ज्याला टिपता येईल, ज्याला समजेल, तो त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेईल, तो त्याच्यासाठी काय नेमकं करायला पाहिजे ते करेल. तुम्हाला प्रत्येक माणसाची ना अशी मर्मातली जी नस आहे ना, आता आपण जर डॉक्टर आहात आयुर्वेदीय ह्याच्यामध्ये, ती जी नस पकडणं आहे, ती जी नेमकी हे कळली, ती मर्मस्थानं जर कळली माणसाची, तर माणूस हाताळणं खूप सोपं असतं, खूप सोपं असतं. आणि यासाठी मला असं वाटतं की थोडासा मानसशास्त्राचा अभ्यास पाहिजे, थोडासा नाही चांगला पाहिजे. आणि हा, आणि तुमच्याजवळ जर तुमचा पोत तसा असेल तर तुम्ही हळूहळू हे शिकतही जाता. प्रत्येक माणूस तुम्हाला बरं आणि वाईट शिकवून जातो. म्हणजे मी माझ्या शेवटच्या सेंड ऑफच्या दिवशी एकच गोष्ट बोलली होते की चांगलं काय आहे ते तो माणूस करून दाखवतोच, ते आपल्याला चांगलं आहे, ते छान दिसलंय, ते आपण घेतलंय. पण माणूस जेव्हा वाईट वागतो, तुमच्याशी वाईट वागतो, तुम्हाला वाईट वागणूक देतो, तेव्हा तुम्हाला त्यावेळेस दुःख नक्की होतं, होणारच की. पण त्या वाईट वागण्यामधून मी म्हणते की मी त्याच्याही कडून शिकले की असं वाईट आपण नाही वागायचं. अगदी बरोबर, ही गोष्ट पण मी या माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये शिकले. आणि मग आवाजाचं जर तुम्ही हे म्हणाल तर आवाज कसा वापरायचा, आवाज सॉफ्ट कसा ठेवायचा, आवाजाला रेंज कुठे द्यायला पाहिजे, त्याचा किती किती ऑक्टोव्ज मध्ये तो फिरू शकतो किंवा जाऊ शकतो, म्हणजे फिरू शकतो म्हणजे गाण्याशी संबंध आला. मी गायक नाही, गायिका नाही, पण जेव्हा नाटक मी करत असे त्यावेळेला मी हा वापर करत असे की तुमचा आवाज वापरा. आपल्याला माणसाला आपल्या आवाजाचीच भीती वाटते, ती इतकी भीती वाटते. मला एक प्रसंग आठवतो, मी त्यावेळेला औरंगाबाद रेडिओला अनाउन्सर म्हणून जॉईन झाले होते, आणि पहिला एखादा महिना असेल, आणि पहिलं नाटक आम्ही करायला घेतलं, आणि ते म्हणले की तुम्ही पुण्याहून आलात ना, हे नाटक तुम्ही प्रोड्यूस करा. त्यावेळेस तिथे कोणी प्रोड्युसर नव्हता, कोणी नव्हतं. म्हणलं ठीक आहे, मी करते. मराठवाडा विद्यापीठ जे आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, त्यामध्ये त्यावेळेला लक्ष्मणराव देशपांडे बराडकर हे त्यावेळेला डीन होते, आणि अनेक चांगले दिग्गज लोक त्या ठिकाणी ड्रामा डिपार्टमेंटला प्राध्यापक होते. त्यापैकी एक जण त्या नाटकामध्ये कलाकार म्हणून आले होते, आणि प्रसंग होता की ती मुलगी खोली शिरले आणि तिला तिचे बाबा दिसतात की ते गेले, आणि त्या मुलीने, आमचं पहिलं रिडिंग सुरू होतं, तर त्या मुलीने म्हटलं बाबा मला काही ते पटेना,
म्हटलं हे नुसतं बाबा असं म्हणणं नाही समजणार. का नाही समजणार? कारण हे रेडिओचं नाटक आहे. जसं आपण चित्रपटासाठी पटकथा लिहितो, स्टेजसाठी जे नाटक लिहिलं जातं त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कंसात असतात, तशाच रेडिओ मधल्या नाटकांमध्ये सुद्धा कंसात असलेल्या गोष्टी असतात आणि त्या शोधायच्या असतात आपल्याला. मी अशी नुकती नुकती MA होऊन तिकडे गेले होते ना, हो जॉईन झाले होते, मला काही अनुभव वगैरे काही नव्हता, पण मी पटकन म्हटलं की नाही असं नाही. मग ते ड्रामा डिपार्टमेंटचे असे दिग्गज होते ते प्राध्यापक, मग कसं म्हणले, मला असं वाटतं की तिने म्हणायला पाहिजे बाबा यामधून न दिसणार. जर स्टेजवर तुम्ही करणार असाल तर तुमचा चेहरा आम्ही बघतो, त्या चेहरा तुम्हाला दाखवतो काय 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 काय, किंवा तुम्ही चित्रपटात असाल तर त्यासाठी सुद्धा ते झूम आणि हे सगळं होऊन तुम्हाला टिपतात तुमचे डोळे सगळी, पण रेडिओमध्ये हे नाहीये. रेडिओमध्ये डायलॉगलाच महत्व आहे, त्या आवाजाला महत्व आहे. तो आवाज तुम्ही कसा फेकाल, तुम्ही त्याचा वापर कसा कराल, तर बाबा म्हणून तिने हंबरडा फोडल्याशिवाय तो तसा तिथे हे येणार नाही. मग तो हंबरडा तुम्ही थोडा जरा बारीक मोठा करा, तो भाग वेगळा, पण तुम्हाला तो आवाज तशा पद्धतीने वापरावा लागेल की सिच्युएशन काय आहे ते शोधावं लागेल. आणि सगळ्यात मोठं चॅलेंज काय असतं की माणसाला नाटक करणं सोपं असतं. एक अरे माझ्यावर रागवलायस तू, असं नको ना रागवू सारखं सारखं, मला किती वाईट वाटतो, हे मी तुम्हाला सांगितलं बोलायचंय असं, तर तुम्ही थोडाच प्रयत्न करून तुम्हाला ते बोलता येईल. पण तुम्हाला साधंच बोलायचंय, का रे रागवतोस तू माझ्यावर, सारखा सारखा किती रागवतोस, मला किती वाईट वाटत, म्हणून दाखवा तुम्ही हे इतकं सहजपणे. कठीण जात ते सहज बोलणं अतिशय कठीण आहे, अतिशय म्हणजे अतिशय कठीण असत. म्हणजे मी ज्या वेळेला माझ्या वाणी कोर्स मध्ये रेडिओ जॉकीज ज्या वेळेला मी वर्कशॉप्स घेत असे, त्यावेळेला मी त्यांना हे आवर्जून सांगत असे की तुम्हाला अमीन सयानी व्हायचं नाहीये, तुम्हाला विविध भारतीचा एखादा अनाउन्सर व्हायचं नाहीये, म्हणजे त्यात ती नक्कल नाहीये करायची, तुम्हाला तुमचं स्वतःच व्यक्तिमत्व, म्हणजे तुम्ही कशात दिसता आहात, तुम्ही काय कपडे घातले याला काही महत्व नाही, त्या रेडिओमध्ये बसाल त्यावेळेला तुमच्या आवाजाचं व्यक्तिमत्व, ते तुम्ही कसं उभं करता याला खूप महत्व आहे, आणि त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला नाटकीपणा सोडून द्यावा लागेल आणि विचार पण खूप करायला लागतो की कसं हे आता माझं बेस्ट येईल असं. बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि ते म्हणजे तो विचार करताना आपण कोणाची नकल करायची नाहीये, आपण मुद्दामहूनच काहीतरी वेगळा आवाज, मी कांचन होते अशा सारखं काहीतरी आवाज काढायचा, हा की मी कांचन प्रकाश संगीत बोलते, कारण मला खूपच तुमच्याशी गोड गोड बोलायचंय आणि मला इतकं छान छान बोलायचंय की नाही. मला एक पत्रकार भेटले होते आणि त्यांनी मला सांगितलं की ते हा आमका तमका असा विषय निघता निघता एक उद्घोषिका, त्यांना ओळखता की तुम्ही, म्हटलं हो आहेत ना आता सध्या त्यांच्या अधिकारी आहेत, तर म्हणे त्या असं त्यांना असं वाटतं की मांडीवर बसून अगदी गोडगोड असं काहीतरी गालामध्ये जीभ फिरवत फिरवत असं बोलायचंय गोडगोड, म्हणजे मग ते खूप छान वाटतं, असंही पण नाही करायचंय. मी नेहमी प्रत्येकाला सांगते की तुम्ही तुमच्या आवाजाचं व्यक्तिमत्व तुम्ही तुमच्या मेहनतीने उभं करा आणि ते उभं करण्यासाठी तुम्ही तुमचा विचार त्यामध्ये लावा, कोणाला तुम्ही फॉलो करा पण फॉलो करताना तुम्ही त्याचं आंधळ अनुकरण करू नका. खरंय मग आता थोडं आम्हाला संगीताबद्दल पण सांगा, म्हणजे तुमच्या जीवनात संगीत आले आणि मग ते संगीत घेऊन आले का तुमच्या संगीत आयुष्यात संगीत होतच अगोदरपासून? नाही, माझ्या आयुष्यात संगीत होतच, मला संगीत फार आवडत होत, मला गायला फार आवडायचं आणि त्यात सुद्धा अशी शांत गाणी की मला मावळत्या दिनकरा वगैरे, मी माझ्या शाळेच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची त्यावेळेला अशी शांत गाणी निवडायची आणि गायची. आणि मला त्यावेळेपासून शास्त्रीय संगीत शिकायची आवड होती आणि संधी तर मिळत नव्हती, कारण घरामधन भयंकर ऑर्थोडॉक्स फॅमिली होती, असं गाणं बजावणं नाचणं हे सगळं काही नाही, म्हणजे मुलींसाठी नाही आहे हे असं. मग थोडासा प्रयत्न
जरा थोडं मोठं झाल्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी त्या भरतनाट्य मंदिराच्या ह्याच्यामध्ये क्लासेस चालू होते तिथे गेले. त्यांना म्हणलं की मला असं असं गाणं शिकायचं. ते म्हणले बरं जा म्हणजे ते क्लास सुरू आहे बघा. मी गेले हो तिथे, अशी छोटी छोटी मुलं बसली होती, मुली बसल्या होत्या आणि त्या गात होत्या. आणि त्यांनी त्यांना म्हणलं असं मला तानपुरा वाजवून असं शिकायचं आहे वगैरे असं. तर तानपुरे पण वाजवत होते ते, पण ते अशी छोटी छोटी मुलं होती. त्यांच्यामध्ये म्हणलं मी अशी कशी दिसेन ना, मला एकदम म्हणजे लाजायलाच झाली. म्हणलं हे नाही, हे आपल्याला नाही होणार. मग ते राहून गेलं, राहून गेलं, राहून गेलं, ते नंतर राहूनच गेलं. मग औरंगाबादला गेल्यानंतर एक दोनदा प्रयत्न केला होता. पण जे काही गॉड गिफ्ट आवाज आहे आणि जे आहे ते तेवढ्यावरच राहिलं. संगीत हे नाव मात्र आयुष्यात आलं. त्याची तुम्हाला गंमत दोन एक सांगते. प्रभाकर पंडित आपल्याला नाव माहिती असेल, संगीत नियोजक होते. तर ते एक दिवस माझ्याकडे आले. कार्यक्रम होता जीवन सौरभ नावाचा आणि त्याच्यामध्ये काही दाम्पत्याच्या मुलाखती घ्यायच्या आहेत. तर तो कार्यक्रमच होता मॅरिटल लाईफ या विषयावर, म्हणजे ती सिरीज होती आणि त्या सिरीज मधला हा शेवटचा भाग होता. त्याच्यामध्ये चार पाच कपल्स इंटरव्ह्यूला घ्यायचे होते. तर मी जयदेव हट्टंगडी आणि रोहिणीताई, त्याच्यानंतर त्र्यंकरू टोपे त्यावेळेचे व्हाईस चान्सलर मुंबई युनिव्हर्सिटीचे, ते त्यांच्या पत्नी मतकरी साहेब, रत्नाकर मतकरी यांच्या मिस्टर, आणि सुलोचना चव्हाण आणि त्यांचे मिस्टर, असं काही चार पाच दाम्पत्यांना बोलवलं होतं. माझ्याकडे प्रभाकर पंडितजी आले आणि मला म्हणू लागले पाहणे सुलोचनाबाई आल्यात. हो म्हणलं चला मी त्यांना बोलवलंय. म्हणे बसा. अहो म्हणलं आले तर त्यांना रिसीव्ह करायला पाहिजे. बसा म्हणे. काय आहे त्या काय म्हणतायत की अरे प्रभाकर इतके दिवसामध्ये मी शास्त्रीय संगीत केलं, ऐकलं, सुगम संगीत केलं, ऐकलं, पण आता हे तू कांचन संगीत मला काय करायला सांगणार आहे, काय ते काय गायचं असतं असं. म्हणजे ते स्वतःही खूप खळखळून हसले, मलाही हसू आला आणि त्याचा जल्लोष केला. पण या संगीत नावावरून मी तुम्हाला एक हे असं सांगते. आणि एक दुसरी छोटीशी आठवण अशी आहे संगीत या नावाशी निगडीत. मी मुंबई मराठी ग्रंथालयामध्ये जात असते आणि काहीतरी काम होतं माझं, तर मी 10-11 पुस्तकं घेतली होती आणि त्या सगळ्याच्या एंट्री करण्यासाठी तिथे मी उभी होते. आणि ते त्यांनी माझं नाव कांचन प्रकाश संगीत असं बोलताना लिहिलं. बाजूला एक 22-23 वर्षाचा तरुण उभा होता. तो म्हणला हे नाव नाहीये की. तर मी त्याच्याकडे पाहत राहिले, नाव नाहीये. मग ते म्हणले बाई समोरच्या मध्ये काय आहे. अय हे म्हणले ही एजन्सी आहे, ही प्रोडक्शन एजन्सी आहे, दर कार्यक्रमात शेवटी येतो कांचन प्रकाश संगीत असं. आणि तिसरं आणखी अगदी क्षुल्लक छोटीशी बाब आहे ती म्हणजे मैत्रिणीच्या बाबतीतली. ती असं म्हणायची की तुझ्या नावामध्ये सगळं काही आहे, कांचन प्रकाश संगीत. ती हा ती औरंगाबादची माझी मैत्रीण. तू ऐसा कर, तू एक चीज उसमें जोड़ दे तो तेरा नाम पूरा हो जाएगा. क्या रे. बोले कांचन प्रकाश संगीत खुशबू. अच्छा असं त्याच्या मागे तू कर. हिंदी बोलायची, उर्दू बोलायची. तर असं संगीत, तर संगीत आलं आणि माझ्या आयुष्यात देवाने मला जेवढं संगीत दिलं तेवढं तर मिळालं भरभरून. नाही तर तुम्ही आणि प्रकाशजी दोघही आकाशवाणीमध्ये होतात काही काळ नंतर, नाही का. नाही आमची ओळखच मुळी आकाशवाणीमध्ये झाली. कशामध्ये. रेडिओमध्येच झाली. मी औरंगाबादला अनाउन्सर म्हणून जॉईन झालेली होते आणि त्यावेळेला ते तिथे स्टाफ आर्टिस्ट म्हणून जॉईन झाले. जॉईन झाले. हा तेव्हा ओळख झाली. आणि आतापर्यंतच ही 7 म्हणा 14 म्हणा 21 म्हणा किती म्हणा तेवढी पावलं आता ही चालत चालत आम्ही सोबत. आता थोडं तुमच्या कवनाबद्दल सांगा आम्हाला. हा पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगणार होते ती एक छोटीशी आठवण पुस्तकातही लिहिली आहे की मुंबई रेडिओला मी जेव्हा जॉईन झाले त्यावेळेला त्यांनी माझ्याकडे हिंदी नाटक असा विभाग दिला. हिंदी हिंदी ड्रामा. तर तिथे माझे कलिग होते त्यांच्याजवळ तो
नाट्य विभाग होता आणि त्यांच्याकडून तो माझ्याकडे आला. ते सगळं गिविंग आणि हे सगळं टेक ओव्हर वगैरे असं झालं. त्याच्यामध्ये त्यांनी एक नाटक सिलेक्ट केलंय आणि त्या नाटकामध्ये सुरुवातीचं दीड पान आणि शेवटचं एक पान हे जी जेंडर वाईज न्यूट्रल आहेत अशी माणसं अशांचा संवाद होता. म्हणजे अच्छा आपल्याकडे हा म्हणजे आपल्याकडे बघा लहान मुलाचा जन्म झाला की ते लोक येतात हो लग्नाच्या वेळेला ते किन्नर लोक हा किन्नर 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 हाँ हा तर ते लोक त्यांच्यातले संवाद त्याच्यामध्ये होते. बरं आणि मी त्या माझ्या कलिगला सारखं म्हणत होते की हे नाटक तुम्ही सिलेक्ट केलं हे कसं करायचं, त्याच्यासाठी आवाज कुठून आणायचे. अरे आप क्या चिंता करते हैं, बिल्कुल चिंता मत कीजिए, मैं हूं ना, मैं आपके लिए सब लोगों को लेके आऊंगा. त्यांनी मला इतकं, आणि मी नवीन नवीन होते त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर म्हणताय, आता 2 दिवस राहिले ते म्हणे वो तो उसके लिए परमिशन लेनी पड़ेगी, वो सब करना पड़ेगा. तो क्या करो अभी, तो स्टेशन डायरेक्टर क्या बोलेंगे, आप तो सो रहे थे इतने दिन. हाँ अरे कोई चिंता मत कीजिए, मैं हूं ना, मैं सब आपके लिए कर दूंगा, मैं 2 4 लोगों को लेके आऊंगा, उनसे मैं परमिशन भी ले लूंगा, सब करूंगा. अल्टीमेटली ज्या दिवशी रेकॉर्डिंग होतं त्या दिवशी ते आलेच नाही, ओ बाप रे ऑफिसला आले नाही. हाँ आता मी काय करणार, सगळे आर्टिस्ट येऊन बसले, 12 13 लोक ओ आले तिथे तयार बसले, सगळ्यांच्याकडे सगळे जण बोलतात आणि शेवटचं एक पाहुण एक पान तसं बोलत. आणि मला अक्षरशः असा घाम सुटला, अक्षर हो कापायला लागले. पण मी काय केलं, कॅन्टीन मध्ये एक निरोप पाठवला की या या लोकांना या या फ्लोअरवर स्टुडिओच्या बाहेर ना चहा द्या, एक चहा माझ्याकडे पाठवा. मी शांत बसले, स्क्रिप्ट माझं उचललं आणि त्यांच्याकडे गेले. आणि मी त्यांना म्हटलं की इसमें चिंता करने की कोई जरूरत नहीं है, देखिए ये आपकी आवाज है, ये मेरी आवाज है, अब वो वैसी आवाज आपको निकालनी. देखो आज क्या बोलते हो शकीला हा अशा प्रकारचा आवाज तुम्हाला काढून बोलायचा. मी त्यांना तसा आवाज काढायला सांगितला, तो शिकवला आणि त्यांनी तो ग्रास्प करून त्याच्यातले 4 5 लोक सिलेक्ट केले, सुंदर आवाज त्यांनी काढले आणि सगळं माझं रेकॉर्डिंग झालं. वा त्याच्यामध्ये ते लोक गाणं पण म्हणतात ना हो गाणं, तर ते गाणं होतं देखो तमाशा देखो 12 बच्चों का बाप. तर तो फॅमिली प्लॅनिंग पासून नाटक होतं की इतकी नाटक मुलं होता झाली हाँ आहे असं ते. हो आता हे गाणं कसं, आता ह्याची चाल, तर ती चाल लावायची तर मग त्या म्युझिक सेक्शनला सांगायला पाहिजे, त्यांना नोट दिली पाहिजे, तेव्हा त्यांचा म्युझिक कंपोज हे सगळं आधी ऍडव्हान्स मध्ये केलं पाहिजे याची माहितीच नव्हती. आणि मग ह्याची तर चाल लावायची, म्हणलं काय हरकत नाही मी लावतो चाल. मग चाल लावली देखो तमाशा देखो 12 बच्चों का बाप देखो, असं ते गाणं पुढे होतं सगळं. आता ते तसल्या आवाजात म्हणायचं, मग ते हा मग ते म्हणायला लागले की आम्ही म्हणतो हे पण आम्हाला रिदम काय पाहिजे ना, काही ते झटक टटक झटक टटक झटक टटक झटक हे कुठे काय काहीच नाही ना. आपण असं करूया, तुम्ही सगळ्यांनी तुमच्याकडच्या किल्ल्या असतात ना, गाडीचे असतात घरच्या असतात, सगळ्या काढा द्या माझ्याजवळ. नाही मी घेतले त्या हातात, त्या अशा हातात ठेवल्या मायक्रोफोनवर आणि ते सगळे जणांकडनं म्हणतात देखो तमाशा देखो 12 बच्चों का बाप देखो. कमाल तर चाललंय असं चाललंय हा. आणि त्याच्यामध्ये मी किल्ल्या वाजत असं वाजव, हे वाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी नोट दिली आणि म्युझिक कंपोजरला फक्त मला एक तबला प्लेअर पाहिजे म्हणून सांगितलं. त्यांनी तबला प्लेअर माझ्याकडे पाठवला दुसऱ्या दिवशी. ते सगळ्यात वृद्धग्रस्त होते आणि अतिशय सिनियर, अतिशय चांगले आर्टिस्ट. ते आले स्टुडिओमध्ये, आल्यानंतर मी त्यांना म्हटलं की बात ऐसी है कि मुझे बहुत कुछ नहीं चाहिए, कि देखिए 4 5 लाइनें मैंने गवाई हैं और इसके पीछे मुझे रिदम चाहिए, आप उतना बजाइए. और एक आपसे गुजारिश है कि आप जो पट्टी होती है घुंघरू वाली, कारण त्या लोकांच्याकडे घुंघरू असतात ते पायाचं करायचं, तो घुंघरू वाली पट्टी हात ने बांधिये और बजाइए. हाँ त्या सद्गृहस्थांनी ते मान्य केलं आणि ते गाणं तिथे मी प्ले केलं. त्यांनी तिथे स्टुडिओमध्येच बसून तबला वाजवला आणि त्या रेकॉर्डिंगच्या याच्यावर मी त्याचं रेकॉर्डिंग केलं. परत दहा रेकॉर्डिंग मिनिटाच्या आत सगळं काही झालं आणि सगळे जण निघून गेले आणि अतिशय सुंदर नाटक. वा म्हणजे कोणाला हा पत्ताच नाही की हे तबला कुठे घातलाय. आता कितीतरी वर्षांनंतर आपल्याकडे हे चॅनल वाईज तंत्रज्ञान रेकॉर्डिंग एक्झॅक्टली विकसित हाँ झालाय. हा म्हणजे ज्या वेळेला आपले
गायक मोठे फार रवींद्रजी, ते रवींद्र साठे, मराठीचं होतं गाणं, ते रेकॉर्ड करायचं होतं. एक शब्द माझा त्यांचा हे होत होता, मी त्यांना म्हणत होते हा ह्रस्व आहे आणि तो तुम्ही दीर्घ करू नका. ते म्हणत तुम्ही आत्ताच म्हणणार. म्हणा मग म्हणल्यानंतर ते गेले. गेल्यानंतर त्यांना ऐकवलं ते म्हणले नाही वेळ बरोबर नाही, हे असं तुम्ही करायला पाहिजे, नीट करायला पाहिजे. तर मी तुम्हाला एक शब्द इकडनं करून देतो आणि तुमचं रेकॉर्ड करा. तो आता एवढ्यापर्यंत हे टेक्निक इतकं विस्तारलं, हो, त्यावेळेला हे असं काहीच नव्हतं. आणि अशाच वेळेला ते किल्ल्या वाजवणं आणि किल्ल्यांच्या सोबत हे सगळं करणं, हे नाही जरा आणि ती सूचना त्या हे वेळेला मजेशीर की हे होतं. असं वेळ आपल्याला आता मारून न्यायचे. म्हणजे मी तुम्हाला एक गंमत सांगते की मी लहान असताना भोसला मिलिटरी मध्ये असताना लेफ्टनंट जनरल मेजर कुलकर्णी होते आम्हाला, तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं जेव्हा ते जैसलमेर राजस्थान बॉर्डरवर होते तेव्हा पाकिस्तान वरनं येणार होतं असं त्यांना कळलं युद्धासाठी, आणि त्यांच्याकडे रणगाडे नव्हते पण त्यांच्याकडे 11 जीप होत्या. आणि त्यांनी काय केलं, जीपचे सायलेन्सर काढले आणि सायलेन्सर काढल्यामुळे जो फटफट 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 असा एवढा जोरात आवाज येऊन त्या जीप जायला लागल्या पुढे वरती आणि चढावावरती चढवल्या, त्याच्यामुळे तो आवाज जास्त आला. शत्रूला वाटलं बापरे ह्यांच्याकडे किती रणगाडे आहेत आणि तिकडनं पळून गेले शत्रू. पण म्हणजे हे तुम्ही पण त्यावेळी वेळ मारून हे परमिशन काढणं हे सगळं हातात नसताना ऐन वेळी हे सगळं सूचना आणि करणं, ह्याच्यासाठी तुमची क्रिएटिव्हिटी जी असते ना, म्हणजे मला वाटतं तुम्ही आता ते आपण कवनावरती जे येतोय त्याच्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी लागते, ब्रेनचा जो भाग तुमचा ऍक्टिव्ह लागतो तो तुमचा ते ऍक्टिव्हिटी ती त्याचा अनुसंधान ऑलरेडी झालेला आहे, मग ते कवन ऑटोमॅटिकली सुज असं काय ते अचानक सुचतं किंवा असं काय त्याचा झरा असतो असं काही नाही. इट इज देअर फ्रॉम इनसाइड, ते ब्रेन बिल्कुल तुमचा त्या स्पॉन्टेनियस, पद्धतीने, हा ते तुम्हाला मग ते स्पॉन्टेनियस कळायला ओव्हरफ्लो, लागेल. अगदी बरोबर आहे. आणि हा स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो म्हणजे असं असतं की कित्येकदा तर मला असं वाटतं की हे मी लिहिलं का, हे मी लिहून गेलं, अरे बापरे हे मला कसं काय सुचलं. इतकं तुम्ही त्या ट्रान्स मध्ये असता आणि तुम्ही ते लिहून जात, असं होतं. हो. आणि तुम्ही आता बोलता बोलता म्हणाले तुम्ही पुस्तकं लिही, म्हणजे तुमच्या कुठली पुस्तकं लिहिले ते सांगा. माझं मी औरंगाबाद पासून लिहित आले, म्हणजे मी वयाच्या सांगू तर 7व्या 8व्या वर्षापासून मी लिखाण करत आले. तुम्ही ओके पहिली कविता कधी लिहिली वगैरे असा प्रश्न कदाचित येत असेल तर ते मी म्हणजे मला एक पत्रिका लहान असताना लिहिली होती, ते वेलदोडा आणि बडीशोप यांचं लग्न अच्छा आणि त्यांची ती ओ विवाह पत्रिका असं सगळं मग लिहिली होती ते. मग त्यानंतर आणखी पुढे एक होती भेंडी, तिला आली शेंडी, शेंडी लागली हालायला, भेंडी लागली पडायला, शेंडी गेली तुटून भेंडी बसली रुसून, भेंडीवर आला काटा मी म्हणते टाटा वगैरे सारखं, त्या छोट्या छोट्या ह्याच्या त्या कविता छोट्याच्या होत्या. एज प्रमाणे एक्झॅक्टली. त्यानंतर मग मी औरंगाबाद मध्ये आल्यानंतर माझं पाथेय नावाचं पुस्तक प्रकाशित झालं, त्याला प्राचार्य नरहर कुरुंदकर यांची प्रस्तावना आहे, तर ते कवितांचं माझं पुस्तक. त्यानंतर मग हिंदी कवितांचं स्वार्थी चमत्कार, मग छोटी छोटी ह्याची पुस्तकं न्यू लिटरेचरसाठी, नवसंस्करांसाठी काही पुस्तकं, मग त्यावेळेलाच एक किशोर कथांचं पुस्तक कोथिंबिरीचा वाफा म्हणून लिहिलं मी, तर त्याला राज्य पुरस्कार मिळाला. बरं मग आता आफ्टर रिटायरमेंट 15, 16, 17, 18, 19, 20 असं 6 वर्ष ओळीनी 6 पुस्तकं आणि त्याच्या आधीचे एक 10-11 पुस्तकं आता जमेची बाजू म्हणून आहेत. म्हणजे कविता संग्रह आहे आत्ताचे नाही तुमचे नाही 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 इथं. हे सगळे जे आता नंतर लिहिलेले आहेत ती अनुभव आहेत, आठवणी आहेत आणि कथा स्वरूपामधले, पण ते लिखाण अगदी वेगळ्याच प्रकारचं आहे. तो अच्छा निबंध नाहीये, त्या कथा म्हणाल तर कथा नाहीये, त्या आत्मकथा नाही का तर तसंही नाहीये, ते तुम्हाला वाचायला पाहिजे. हा. म्हणजे एक काही काही अशा असतात आपण ते सांगू शकत नाही, त्या अनुभवायच्या असतात, त्या वाचता वाचता सुद्धा आपल्याला एक अनुभव येत असतो. बरोबर म्हणजे गहुराणी येस नावाच्या पुस्तकाला मधु मंगेश कर्णिक साहेबांची प्रस्तावना आहे, तसेच त्यांनी म्हटलंय की आपल्याला मानवी जीवनाचं एक ध्येय असतं की आपल्याला अंतिम हे अत्यंत सुखाचं आनंदाचं मोक्ष स्वरूप असं काही मिळावं, पण तसं मिळेल असं नाही, पण अशा सारखे हे पुस्तक माझ्या पुस्तकाविषयी लिहिलंय की हे कैवल्याचं देणं आहे, हे अवश्य वाचा, बरं अशी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी असं म्हटलं. मला बरं दुसरी प्रस्तावना माझ्या एका पुस्तकाला
डॉक्टर प्रभाकर मांडे जे लोकसाहित्याचे फार मोठे विद्वान अभ्यासक आहेत, त्यांच्या स्वतःचीच अनेक पुस्तकं आहेत. त्यांनी लिहिली प्रस्तावना, मारुती चितमपल्ली सरांची प्रस्तावना आहे म्हणजे एका अच्छा पुस्तकाला. हाँ त्यांच्याबरोबर मी बराच काळ होते सुद्धा, त्यांच्याबरोबर फिरले आहे, राहिले आहे. तो एक वेगळाच अनुभव आहे. अनुभव खरं आहे. सांगू का मी तुम्हाला, प्रत्येक माणसाचं आयुष्य म्हणजे एखाद्या कादंबरीसारखं, पुस्तकासारखं असतं. काही अरे काही 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 पुस्तकं अशी असतात की त्याच्यामध्ये बालगीतं पण आहेत, लावण्या पण आहेत, निबंध पण आहेत, काहीतरी उत्कट असं नाटकही आहे, अगदी संगीतही आहे, अशी असतात. काही एकारलेली असतात. मी म्हणलं ना की प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी असतं, काहीच्या जवळ खूप असतं, काहीच्या जवळ थोडं असतं, पण असतं ना. खरंच आणि त्याचा खरंच आदर मी करत आहे हो नेहमी. अगदी अगदी. नाही इतके छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारायला आज. तर हो आमच्या सगळ्या ज्या सुप्रजाच्या आया आहेत, खूप लोक आमची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली लोक आहेत, काही परदेशातली पण आहेत, दुबई जपान अमेरिका अशी आहेत, पण आया आहेत त्या आणि सामान्य घरातल्या बायका आहेत. तर त्यांना एक टेक अवे, आम्हाला असं वाटतं की हे सगळं आपण आज बोललो, पण एक टेक अवे संदेश जीवनाबद्दल, म्हणजे तुम्ही जसं म्हणाला प्रत्येकामध्ये काहीतरी पैलू आहे, काहीतरी गुण आहे, काहींमध्ये पुष्कळ गुण आहेत, पण एक टेक अवे संदेश प्रत्येकासाठी जीवनाबद्दल एक आम्हाला सांगा. खूप छोट आणि थोडक्यात तुम्हाला अपेक्षित आहे हे मला कळतं आहे. मी असं म्हणेन की माणसाच्या आयुष्यामध्ये भलं आहे, बुरं आहे, काळं आहे, गोरं आहे, बरं आहे, वाईट आहे, कडू आहे, गोड आहे, सगळं काही आहे. आपण गोड लागलं म्हणजे खूप सुखावायचं आणि कडू लागलं म्हणजे रडायचं, हेही आपातता होतच. पण असं जरी असलं तरी या दोन्ही चवी अतिशय चांगल्या असतात. त्या दोन्हींचा आस्वाद घ्यायला आपण आपली तयारी नियमितपणे केली पाहिजे असं मला वाटतं. किती सुंदर, किती छान, खरंच. नेते ताई, एक दोन छोट्या कडवी लावण्यांची म्हणणार मी होते. आता म्हणणारच होते, काहीतरी म्हणून दाखवा, इतक्यात तुम्ही विषय काढला. यस नाही सांगा ना, मी पूर्ण नाही म्हणा दाखवत आहे. ना. फक्त स्पीकर थोडा अजून जवळ घ्या. नाही आता आवाज थोडा मोठा काढावा हाँ लागेल बेटर मला. येतोय. हो मी बाल गाणी ते लावणी असा एक कार्यक्रम करते, बरं. तर त्याच्यामध्ये एक दोन लावण्या, दोन कळवी आणि हो एक बालगीत जे आहे ते शेवटी दाखवते. बाकी अगदी सगळ्या कविता कधीतरी तुम्ही आपण भेटू कधी तरी अगदी अगदी करू. नक्की. ऐन दुपारी जमले बाई मित्र मंडळी सारी, गर्द गुलाबी रंगाचे मग भरली मी पिचकारी, अहो अजून होळीच्या जल्लोषाला भरलं नव्हता रंग, अन कसक बाई कसग बाई मनत शिरला अनंग, कसग बाई मनत शिरला अनंग. पुढे लावणी मग खूप मोठी आहे. अरे वाह किती सुंदर. आणि ही मी माझ्या आयुष्यात लिहिलेली पहिली लावणी. असं लावणी वगैरे काही आपण लिहू असं कधी मला वाटलं नव्हतं. पण मी नाट्य कलाकार असल्यामुळे एका लोकनाट्याची पार्टी औरंगाबादला रेकॉर्डिंग आली, पण त्यांच्यातली मुख्य स्त्री पार्टी जी होती ती आजारी असल्यामुळे येऊ नाही शकली. अच्छा तर आमचे प्रोड्युसर चंद्रकांत बर्वे यांना आपण ओळखत असाल, ते दूरदर्शनला होते. ते म्हणाले की हा रोल तुम्ही करा, मी केला. तो केल्यानंतर मला लोकनाट्याच्या पोटात शिरायला मिळालं. जी लोकनाट्य आपण जाऊन बघू शकत नाही, तमाशाचं फळ आपण हो हे करू शकत नाही, ते मला कळलं. मगन म्हणजे काय, लावणी म्हणजे काय, कटाव म्हणजे काय, शिलकार म्हणजे काय, झील म्हणजे काय, हे सगळं काही कळलंच म्हणजे काय. हाँ आणि मग तेव्हा मला असं वाटलं की आपण एखादी लावणी आपण पण चालू पाहू ना. हाँ एका दिवशी दुपारी मी ऑफिसमधून, सकाळची मॉर्निंग ड्युटी हा आमच्याकडचा एक नेहमीचा जोक तर का होता, तुझी उद्या कोणती ड्युटी आहे सकाळची? सकाळची मॉर्निंग ड्युटी आहे. तशी ती माझी अच्छा होती, तशी माझी होती. आणि ती ड्युटी करून मी घरी चालले होते. 12:30-1 सुमार होता, उन्हाळ्याचे दिवस होते. असा सबंद रस्ता, असा तापलेला डांबराचा रस्ता, तो कुठे कुठे वितळतो ना असा,
हाँ आणि एक हो माणूस सायकलवरून चालला होता. डोक्याला त्याच्या काही नाही, त्याच्या मागे पिवळ्या रंगाची नायलॉनची साडी नेसून त्याची बायको असेल ती, आणि ते कामकरी लोक होते त्यांची, तिथे ते तिने गमीला धरलं होतं आणि असं वगैरे. ते हो मजेत हसत हसत चालले होते. आता ह्या लावणीचा आणि त्याचा काही संबंध नाही तसा, पण मी घरी गेल्यानंतर ही लिहिली. तुमची सायकल सवारी बाई दिमाखाची भारी, तुमची सायकल सवारी बाई दिमाखाची भारी, धूळ वाटे न दुपारी चाले नाजूक मिनारी. तुमची सायकल सवारी बाई दिमाखाची भारी, धूळ वाटे न दुपारी चाले नाजूक मिनारी. चाल चालून आला मला वीट, चाल चालून आला मला वीट, राव घे ताकत डबल सीट. चाल चालून आला मला वीट, राव घे ताकत डबल सीट. या आणि अरे अशा अनेक लावण्या, अनेक भक्तिगीत, मुक्तछंद, म्हणजे जे जे म्हणून ते कवितेचे हे असू शकतात, हो, फॉर्म्स फॉर्म पैलू असतात, असू शकतात, प्रकार ते असू त्या शकतात. सगळ्या ह्याच्यात लिखाण करत राहते मी. हो, आणि कधी कधी ते आपल्याला येत नाही तर आपण करून बघूया म्हणून करते. मुद्दामून. हाँ मला आता ही एक दाखवते. हाँ काळी गाय म्हणाली काय फारच दुखतायत आज पाय. काळी गाय म्हणाली काय फारच दुखतायत आज पाय, त्याला औषध साखर साय आणून कोणी देईल काय. हे गाणं म्हणजे गे असं असतं. काळी गाय म्हणाली काय फारच दुखतायत आज पाय, त्याला औषध साखर साय आणून कोणी देईल काय. मनी म्हणाली त्यात काय आत्ता देते आणून माय, लपून घरात शिरली बाय चोरून घेतली साखर साय, मग ओरडली आय 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 किती दुखतात माझेच पाय. औषध केले मनीने गट्ट, गाई एवढी झाली लठ्ठ, आली परत रडत रडत हसली गाय चरत चरत. मनी म्हणाली करू काय, मनी म्हणाली करू काय, पोटदुखीवर काय उपाय. हसली गाय पुन्हा पुन्हा म्हणे चोरी आहे गुन्हा, लबाडीचे हेच फळ, लबाडीचे हेच फळ, लठ्ठपणा आणि पोटात कळ. माझे नव्हतेच दुखत पाय, माझे नव्हतेच दुखत पाय, औषध नसतेच साखर साय, औषध नसतेच साखर साय. खाईन मी हिरवा चारा पिऊन टाकीन रानबारा, खाईन मी हिरवा चारा पिऊन टाकीन रानबारा. मनी म्हणाली हाय हाय, मनी म्हणाली हाय हाय, गाय म्हणाली बाय बाय, गाय खूपच म्हणाली बाय बाय. छान. आज खरंच तुमच्याशी गप्पा मारायला खूपच मजा आली, आणि मला अगदी खात्री आहे आमच्या सगळ्या मेंबरना तुमचा हा आजचा आपला सगळा संवाद अतिशय आवडेल. त्याच्यामधला संदेश पण तुम्ही खूप छान दिलेला आहे. तर आज वेळात वेळ काढून आमच्यासाठी तुम्ही एवढं सगळं अरेंज करून आज आला, त्याच्याबद्दल मी तुमचे सुप्रजातर्फे आणि सगळ्या आमच्या टीम तर्फे मनापासून आभार मानते. तुम्हाला सुद्धा, सुप्रजाला आणि या सगळ्या तायांना जे हा कार्यक्रम ऐकणार आहेत, नमस्कार.